हेलो फ्रेंड्स, अपन शिकतो है नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड, लेक्चर नंबर 26। आणि आता आपण असे कंपाउंड पाहणार आहोत विच आर डेरिवेटिव्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड। पहिला जो कंपाउंड आहे तो आहे ऍसिड क्लोराइड। ऍसिड क्लोराइड हा कंपाउंड कसा तयार होतो बघा, RC डबल बॉन्ड OOH जर का असता तर तो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे। तर कार्बोक्सिलिक ऍसिडमधला COOH मधला OH काढला आणि तिथे CL ठेवलेला आहे, म्हणजे तो झाला ऍसिड क्लोराइड। तर आता हा जो ऍसिड क्लोराइड आहे याचे एक्झाम्पल्स आपण लक्षामध्ये घेऊ। समजा मी आरच्या ठिकाणी एच ठेवला तर काय होईल, HCOCl पहिलं उदाहरण। इथे CH3 ठेवला, CH3COCl दुसरं उदाहरण। इथे C2H5 ठेवला, C2H5COCl तिसरं उदाहरण। असे तीन उदाहरणं आपल्याला याचे लक्षामध्ये घ्यायचे आहेत। मग आपण कंपाऊंड पाहतो आहे ऍसिड क्लोराइड, जनरल रिप्रेझेंटेशन आहे RC डबल बॉन्ड OCl, फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड OCl। आता याचं कॉमन नेममधलं नाव कसं तयार करतात बघा, IC ऍसिड ऑफ कॉमन नेम ऑफ ऍसिड इज रिप्लेस्ड बाय YL क्लोराइड। चला या कंपाऊंडकडे बघा, HCOCl किती कार्बन आहे, एक। मग एक कार्बनचं कॉमन नेम ऑफ ऍसिड फॉर्मिक ऍसिड। मग चला आपण या ठिकाणी लिहू पहिले फॉर्मिक ऍसिड, एक कार्बनचा फॉर्मिक ऍसिड। पण आपल्याला काय सांगितलं गेलं आहे, IC ऍसिड काढायचं आणि YL क्लोराईड ठेवायचं। मग IC ऍसिड काढलं आणि YL क्लोराईड ठेवलं, नाव काय झालं, फॉर्मिल क्लोराइड। व्हॉट इज इट्स नेम, फॉर्मिल क्लोराइड। चला याचं दोन कार्बन आहे, दोन कार्बनचं कॉमन नेम ऑफ ऍसिड ॲसिटिक ऍसिड, त्यातलं IC ऍसिड काढा आणि YL क्लोराइड ठेवा, नाव काय झालं, ॲसिटिल क्लोराइड, ॲसिटिल क्लोराइड। त्याच्यानंतर तीन कार्बनचा कॉमन नेम ऑफ ऍसिड प्रोपिओनिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड। IC ऍसिड काढायचं आणि YL क्लोराइड ठेवायचं, म्हणजे प्रोपिओनिल क्लोराइड। HC डबल बॉन्ड OCl फॉर्मिल क्लोराइड, CH3 C डबल बॉन्ड OCl ऍसिटिल क्लोराइड, CH3 CH2 C डबल बॉन्ड OCl प्रोपिओनिल क्लोराइड। हे कॉमन नेम दिले। आता IUPAC नेम द्यायचे, एक कार्बनचं कॉमन नेम ऑफ ऍसिड मिथॅनॉइक ऍसिड, मिथॅनॉइक ऍसिड, त्यातला IC ऍसिड शब्द काढा आणि YL क्लोराइड हा शब्द ठेवा, म्हणजे नाव झालं मिथॅनॉइल क्लोराइड, मिथॅनॉइल क्लोराइड। दुसऱ्याचं इथॅनॉइक ऍसिड, त्यातलं IC ऍसिड काढायचं आहे आपल्याला, मग ETHANOYL क्लोराइड, इथॅनॉइल क्लोराइड। नंतर तीन कार्बनचा प्रोपॅनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक, IC ऍसिड इज रिप्लेस्ड बाय YL क्लोराइड, प्रोपॅनॉइल क्लोराइड। अशा पद्धतीने आपण IUPAC नेम देऊ। HCOCl फॉर्मिल क्लोराइड मिथॅनॉइल क्लोराइड, CH3 C डबल बॉन्ड OCl ऍसिटिल क्लोराइड इथॅनॉइल क्लोराइड, CH3 CH2 COCl प्रोपिओनिल क्लोराइड प्रोपॅनॉइल क्लोराइड। चार कार्बनचा तुम्हाला होमवर्क देतो आहे, चार कार्बनचा RCOCl ऍसिड क्लोराइड तुम्ही काढायचं आहे, त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। बघू तुम्ही पाहताय की नाही आणि व्यवस्थित होमवर्क करताय की नाही, किती सिन्सिअरली तुम्ही पाहता आहात व्हिडिओ हे त्यामधून लक्षामध्ये येईल। आता पुढलं घेतलं आहे आपण, हा झाला ॲसिड क्लोराईड आपला। ॲसिड क्लोराईड नंतर आपण घेणार आहे ॲसिड अमाईड। ॲसिड अमाईडमध्ये RC डबल बॉन्ड ONH2 हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे। ॲसिडचं काय होतं, RC डबल बॉन्ड OOH, OH काढला आणि NH2 ठेवला। इथे OH ऐवजी CL होता ऍसिड क्लोराइड, OH ऐवजी NH2 आहे ऍसिड अमाईड। आता RC डबल बॉन्ड ONH2 इथे H ठेवा, HC डबल बॉन्ड ONH2, CH3 ठेवा, CH3 C डबल बॉन्ड ONH2, तसंच C2H5 C डबल बॉन्ड ONH2। या तिघांचे आपल्याला कॉमन नेम आणि IUPAC नेम आता बघायचे आहेत। चला पहिल्याचं कॉमन नेम कसं तयार करतात, IC ऍसिड ऑफ कॉमन नेम ऑफ ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अमाईड। एक कार्बनचं कॉमन नेम ऑफ ऍसिड फॉर्मिक ऍसिड, त्यातलं IC ऍसिड काढायचं आणि त्याच्याऐवजी अमाईड ठेवायचं, फॉर्मामाईड। काय नाव झालं, फॉर्मामाईड।
याचं नाव काय येईल? ॲसिटिक ॲसिड. त्यातला आय सी ॲसिड काढायचं आणि त्याच्याऐवजी अमाईड ठेवायचं. आय सी ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अमाईड, ॲसिटामाईड. इथे प्रोपियॉनिक ॲसिड. आय सी ॲसिड काढलं आणि अमाईड ठेवलं, प्रोपियनामाईड असं त्याचं नाव झाल्याचं आपल्याला दिसतं. आता आय यू पी एस सीने ई ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय अमाईड. एक कार्बनचा अल्केन मिथेन, ई इज रिप्लेस्ड बाय अमाईड मिथ्यानामाईड. दोन कार्बनसाठी इथ्यानामाईड, तीन कार्बनसाठी प्रोपॅनामाईड. इथे सुद्धा चार कार्बनचा जो आहे तो तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून सोडतोय. त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कॉमन नेम आणि त्याचं आय यू पी एस सी नेम तुम्ही स्वतः लिहून बघायचं आहे. कोणता कंपाऊंड आहे हा? ॲसिड अमाईड. जनरल रिप्रेझेंटेशन आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. कॉमन नेममधलं नाव कसं तयार करणार? आय सी ॲसिड ऑफ कॉमन नेम ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अमाईड. तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला नॉमन क्लेचर ऑफ ॲसिड घेतलं होतं त्यावेळी म्हटलं होतं की ॲसिडचं नॉमन क्लेचर व्यवस्थित लिहून बघत चला, रोज वाचा ते. एक कार्बनचा फॉर्मिक ॲसिड, दोन कार्बनचा ॲसिटिक ॲसिड, तीन कार्बनचा प्रोपियॉनिक ॲसिड, चार कार्बनचा ब्युट्रिक ॲसिड, पाच कार्बनचा व्हॅलरिक ॲसिड, सहा कार्बनचा कॅप्रॉइक ॲसिड, असे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आणि कारण त्याच्यावरून आपण बरेच जणांचे नावं तयार करतो आहे सध्या, त्यामुळे ते नावं तुमचे व्यवस्थित लक्षात असणं आवश्यक आहे. ते वारंवार वाचल्या गेले पाहिजेत. इथे आपण गेला एक कार्बनचा ॲसिड अमाईड फॉर्मा अमाईड, दोन कार्बनचा ॲसिटा अमाईड, तीन कार्बनचा प्रोपियानामाईड, आय यू पी एस सी नेममध्ये मिथ्यानामाईड, इथ्यानामाईड, प्रोपियानामाईड. चार कार्बनसाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही त्याचं स्ट्रक्चर, कॉमन नेम आणि आय यू पी एस सी नेम कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचा. आता नेक्स्ट कंपाऊंड आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे ॲसिड अनहायड्राईड. अनहायड्राईड म्हणजे ज्यातनं वॉटर रिमूव्ह केलेलं असणार आहे. आपण ॲसिड अनहायड्राईड कसा तयार करतात लक्ष द्या. दोन मॉलिक्युल्स घेतले आपण ॲसिडचे, आर सी ओ ओ एच, आर सी ओ ओ एच, टू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिड. यातनं आपण वॉटर एलिमिनेट केलं, काय बाहेर काढलं? पाणी. मग काय राहिलं? आर सी डबल बॉन्ड ओ, आर सी डबल बॉन्ड ओ यांना जोडणारा हा ऑक्सिजन. आर सी डबल बॉन्ड ओ, आर सी डबल बॉन्ड ओ ओ, याला थोडक्यात हे आर सी डबल बॉन्ड ओ दोन वेळा आहे, आर सी डबल बॉन्ड ओ बाय टू ओ, अजून थोडक्यात आर सी ओ बाय टू ओ असं पण लिहिल्या जातं. तर धिस इज ॲसिड अनहायड्राईड. धिस इज जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲसिड अनहायड्राईड. यामध्ये जी लिंकेज आहे सी ओ ओ सी ओ अशी लिंकेज आहे ना, सी ओ ओ सी ओ, याला अनहायड्राईड लिंकेज असं म्हणतात. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज अनहायड्राईड लिंकेज. तर याचा आपल्याला आता नॉमन क्लेचर लक्षामध्ये घ्यायचं आहे. नॉमन क्लेचर बघण्यापूर्वी मी काही अनहायड्राईड तुमच्यासमोर मांडतो. समजा मी दोन्ही ठिकाणी एच ठेवलं, एच सी ओ ओ एच, एच सी ओ ओ एच, म्हणजे टू मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मिक ॲसिड घेतले मी. मग इथे दोन्ही ठिकाणी एच येईल, एच सी डबल बॉन्ड ओ, एच सी डबल बॉन्ड ओ ओ, हा तयार झाला. एच सी डबल बॉन्ड ओ, एच सी डबल बॉन्ड ओ ओ, याला थोडक्यात एच सी ओ बाय टू ओ असं लिहिता येईल. या आरच्या ठिकाणी सी एच थ्री ठेवलं आपण, इथे पण सी एच थ्री, इथे पण सी एच थ्री, म्हणजे टू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड घेतले आपण. तर आपल्याला मिळेल सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ, हा दिसतो इथे. तर थोडक्यात सी एच थ्री सी ओ बाय टू ओ असं घेता येईल. आता प्रश्न आहे यांचं नाव कसं तयार करायचं, यांचं नॉमन क्लेचर कसं तयार करायचं. बघा इथे नियम दिले आपण. कॉमन नेममध्ये द वर्ड ॲसिड ऑफ कॉमन नेम ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अनहायड्राईड. आय यू पी एस सी मध्ये वर्ड ॲसिड ऑफ आय यू पी एस सी नेम ऑफ ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अनहायड्राईड. मला सांगा हा कोणापासून तयार झाला आहे? टू मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मिक ॲसिड. मग शब्द येतो फॉर्मिक ॲसिड, आणि त्या फॉर्मिक ॲसिडमधला ॲसिड शब्द गाळा आणि त्याच्याऐवजी लिहा अनहायड्राईड, म्हणजे झाला फॉर्मिक अनहायड्राईड. हे झालं कॉमन नेम त्याचं. बरं आय यू पी एस सी नेम कसं करणार? सी एच एच सी ओ ओ एच मिथॅनॉईक ॲसिड होता तो, टू मॉलिक्युल्स ऑफ मिथॅनॉईक ॲसिडपासून याला तयार केलेला आहे. मग मिथॅनॉईक ॲसिड कुठला शब्द काढायचा? ॲसिड. कुठला ठेवायचा? अनहायड्राईड, म्हणजे झाला मिथॅनॉईक अनहायड्राईड. बरोबर आहे.
याच्याविषयी CH3CO म्हणजे ॲसिटिक ॲसिडपासून तयार झाला असेल हा, मग याचं कॉमन नेम काय येईल? ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिड शब्द काढला, अनहायड्राइड शब्द ठेवला. याचं IUPAC नेम काय येईल? इथ्यानॉइक अनहायड्राइड. इथ्यानॉइक ॲसिड शब्द काढला, अनहायड्राइड शब्द ठेवला, इथ्यानॉइक अनहायड्राइड. इथे जर का C2H5 असते दोन्ही ठिकाणी तर त्याचं कॉमन नेम IUPAC नेम तुम्हाला तयार करायचं आहे. C2H5C double bond O, C2H5C double bond OO त्याचं कॉमन नेम आणि त्याचं IUPAC नेम तुम्ही लिहून पाठवायचं आहे मला. आता पुढला घेऊ आपण हा. या ठिकाणी जेव्हा मी ॲसिड अनहायड्राइड तुम्हाला सांगितलं तेव्हा इथे दोन्ही ठिकाणी जो ॲसिड घेतला तो सारखा घेतला होता, म्हणजे तो सिंपल ॲसिड अनहायड्राइड आहे. समजा मी हा आर वेगळा आणि हा आर वेगळा घेतला तर जो अनहायड्राइड तयार होईल तो मिक्स अनहायड्राइड असेल. काय करतो समजा बघा, CH3COOH आणि C2H5COOH. CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड, C2H5COOH म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड आणि प्रोपिओनिक ॲसिड या दोघांपासून अनहायड्राइड मी तयार केला. आता याचं नाव कसं तयार करायचं? तर एक आहे कोणता म्हटलं कॉमन नेममध्ये ॲसिटिक ॲसिड, त्याच्या नावाची सुरुवात आहे ए पासून. दुसरा आहे प्रोपिओनिक ॲसिड, त्याच्या नावाची सुरुवात आहे पी पासून. अल्फाबेटिकली पहिले कोण येतो? ए. मग याचं नाव आहे ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. आता IUPAC नेम घेऊ. दोन कार्बनच्याचं नाव आहे इथ्यानॉइक ॲसिड, तीन कार्बनच्याचं नाव आहे प्रोपॅनॉइक ॲसिड. पुन्हा ई येतो पहिले, मग इथ्यानॉइक प्रोपॅनॉइक अनहायड्राइड असं या मिक्स अनहायड्राइडचं नाव येईल. कोणता अनहायड्राइड घेतलाय आपण? हा मिक्स अनहायड्राइड. मिक्स अनहायड्राइड हा कोणापासून तयार होतो? जेव्हा आपण दोन वेगळ्या प्रकारचे ॲसिड घेतो त्यापासून मिक्स अनहायड्राइड तयार होतो. मी एक नाव लिहितो आहे, त्याचं तुम्ही स्ट्रक्चर आणि IUPAC नेम मला काढून दाखवायचं आहे. नाव आहे फॉर्मिक. नाव आपण घेऊ ॲसिटिक फॉर्मिक अनहायड्राइड. हा जो ॲसिटिक फॉर्मिक अनहायड्राइड आहे याला तुम्ही तयार करायचं आहे, याचं स्ट्रक्चर काढायचं आहे आणि याचं IUPAC नेम सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. दिस इज ॲसिड अनहायड्राइड. काय काय सांगितलं? जेव्हा टू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिड घेतले आपण, RCOOH, यातनं वॉटर एलिमिनेट केल्यावरती मिळतो ॲसिड अनहायड्राइड. यामध्ये COO CO लिंकेज असतं त्याला अनहायड्राइड लिंकेज म्हणतात. कॉमन नेम असो की IUPAC नेम असो, कार्बोक्झिलिक ॲसिडमधला ॲसिड शब्द काढायचा आणि अनहायड्राइड शब्द ठेवायचा. मग पहिल्याचं नाव झालं फॉर्मिक अनहायड्राइड, मिथॅनॉइक अनहायड्राइड, ॲसिटिक अनहायड्राइड, इथॅनॉइक अनहायड्राइड. तीन कार्बनचा तुम्हाला सांगितला आहे. मग मी मिक्स अनहायड्राइडसुद्धा सांगितला की एक हा ॲसिड वेगळा घेतला, हा वेगळा घेतला आणि त्यातनं वॉटर एलिमिनेट केलं की मिक्स अनहायड्राइड मिळतो. मग मी काय केलं होतं? ॲसिटिक ॲसिड आणि प्रोपिओनिक ॲसिड घेतले आणि त्यांच्यापासून अनहायड्राइड तयार केला. नॉमनक्लेचर करताना काय करायचं? ॲसिटिक प्रोपिओनिक अल्फाबेटिकली लिहिले, ॲसिटिक प्रोपिओनिक अनहायड्राइड. IUPAC मध्ये इथ्यानॉइक प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. एक अनहायड्राइड मी लिहून दिला आहे, त्याचं कॉमन नेम दिलं आहे, तुम्ही त्याचं स्ट्रक्चर आणि IUPAC नेम लिहायचं आहे.